आता सॉरी किसन शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजी बोलल्यावर आता मग आता स्ट्रेट तटवलेला चेंडू चेंडू धाडला सीमेरेषेबाहेर चार धावन करता। आता मात्र स्वतःचे इरादे स्पष्ट केले, स्वतःची ओळख तमाम क्रीडा रसिकांना दाखवून देतोय, चौकार खेचून व्यक्तिगत खातं खुलं करतोय, संघाला घेऊन जातोय सहा या धावसंख्येवरती। अतिशय चांगली या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते परेश कडकेच्या माध्यमातून, ज्यानं निश्चितपणे किसन शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजी तयार, शॉटवर प्रतिसाद, चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडू धाडलाय, विडाफच्या क्षेत्रामध्ये चेंडूच्या वेगाचा केवळ उपयोग केलाय, चेंडू धाडलाय सीमेरेषेबाहेर बॅक टू बॅक दुसरा घनागती प्रहार चौकार। या चार धावा अनिश्चितपणे या चार धावा संघाला घेऊन जातात तब्बल दहा या अंकामध्ये, दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतो रॉयल संघ। आणि पॉवर प्लेचं षटक ना असे या षटकामध्ये विकेट जरूर चांगली सुरुवात धावा दहा फलकावरती पाहायला मिळतात। आता मात्र परेश कडके यानं क्रिकेटचं सौंदर्य क्रिकेटचा क्लास दाखवलाय निश्चितपणे, या ठिकाणी आणखीन एक बॅक टू बॅक तिसरा चौकार, चौकारांची हॅट्रिक साधली गेली आहे, या हॅट्रिक निशी संघाला घेऊन जातोय चौदा या धावसंख्येवरती। जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळत आहे परेश कडकेच्या माध्यमातून, जो संघाला घेऊन जातो चौदा या धावसंख्येवरती। म्हणजे पॉवर विचार केला यानं पाच धावा काढल्या, संघाच्या एकूण धावसंख्या जर पाहिली 19 धावा। आता मात्र चेंडू पॅडवरती आदळतोय, अपील जरूर केले पण पंचांनी अपील फेटाळून लावू नये, त्यांनी घोषित केले हा बॅटीची कडा घेऊन जाणारा चेंडू आहे, म्हणूनच की 21 धावा धावपळकावरती पाहतोय। आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह तटवलेला चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार संजोग, हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, तशा प्रकारचा चेंडू अद्याप देखील आपल्याला पाहायला मिळतोय गणेश याच्या माध्यमातून। वा जबरदस्त वारंवार चांगल्या प्रकारचे चेंडू फेकले गेले जातात, एक धाव या ठिकाणी कुठून काढले, दुसरी धाव देखील, दोन धावा या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी वाचवू शकत नाही कारण फलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज गणेशच्या माध्यमातून। प्रतिसाद चेंडू आता मात्र चेंडू वळवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे पण क्षेत्ररक्षक बनतोय केवळ आणि केवळ दर्शक, चेंडू जातोय सीमेरेषेबाहेर चार धावण करता। या चार धावा संघाला घेऊन जातात 29 या धावसंख्येवरती। तर निश्चितपणे या ठिकाणी जर पाहिलं दोन षटकाची समाप्ती झाली, दोन षटकाच्या समाप्तीनंतर 0 गडे बाद 29 लेंथवरती कधी शॉर्टअप प्रकारचे चेंडू पाहायला मिळतात। आता विमर चेंडू होता, फुलटा चेंडू होता याचा पुरेपूर समाचार घेतलाय, चेंडू धाडला सीमेरेषेबाहेर षटकार, जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय षटकार लगावलाय आणि हा षटकार संघाला एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करून देतोय। अजून देखील तीन चेंडू येणं बाकी आहे आणि या सहा धावीने गोलंदाज संजोग पुन्हा एकदा तयार। आता मात्र परेश कडके ऑन द फायर, आउट ऑफ द स्पार्क, चेंडू दाटलाय स्टेडियमच्या बाहेर षटकारा करता। वा जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते परेश कडकेच्या माध्यमातून, संघाला घेऊन जातोय तब्बल 47 घरामध्ये। जबरदस्त या ठिकाणी भागीदारी देखील आपण पाहतो किरण ढेमण, अद्याप देखील चांगले चेंडू फेकलेत, पूर्णपणे जकडून ठेवलंय शेवटच्या हाणामध्ये षटकामध्ये। परंतु परेश कडके याला तुम्ही जास्त काळ शांत बसू शकत नाहीये कारण हा परेश कडके प्रत्येक चेंडू हा सीमेरेषेबाहेर धाडतोय आणि संघाला घेऊन जातोय अर्धशतकावरती। संघाचं 51 धावा पूर्ण होतात, अर्धशतक संघिक पूर्ण होते, 51 धावा पूर्ण होतात। परेश कडके मैदानावरती हाकार माजवतोय, षटकारांची आतिषबाजी सा करतोय, पंधरा चेंडू मध्ये 42 या धावसंख्येवरती खळतोय। या स्पर्धेतील तिसरा खेळाडू ठरेल का परेश कडके, आता मात्र जबरदस्त बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका संघाला घेऊन जातोय तब्बल 57 घरामध्ये। 16 चेंडूंमध्ये खेळतोय व्यक्तिगत परेश कडके 48 या धावसंख्येवरती। वा अफलातून खेळी साकारली गेली जाते, मॅरेथॉन खेळी जबरदस्त आपल्या या खेळातून तमाम क्रीडा रसिकांची मने जिंकली, अर्धशतकीय खेळी साकार काही पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असतात। एक धाव जरूर मिळाली आहे, दुसरी धाव होणार का, अर्धशतक पूर्ण होईल का, आणि परेश कडके याच या ठिकाणी या मैदानावरती अर्धशतक पूर्ण होत आहे। जबरदस्त खेळी, मॅरेथॉन खेळी, शनिवारच्या लॉर्ड्स मधून विजेता संघ ठरला होता, एकता संघ त्या संघामध्ये